कल्याण डोंबिवलीमध्ये काही शवदाहिन्या बंद पडलेल्या आहेत. अंत्यविधीसाठी नातेवाईक आणि अँब्युलन्स चालकांना वणवण करावी लागते. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या ही 1 लाखाच्या पार गेली. रोज 1000 पेक्षा जास्त रुग्ण नव्याने आढळून येतात. उपचारादरम्यान काही रुग्णांचा मृत्यू देखील होतोय. एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे ऑक्सिजन रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि आता तर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दी तर भयंकर स्थिती पाहायला मिळते. कल्याणच्या लाल चौकी इथल्या स्मशानभूमीत शववाहिनी बंद असल्यानं लाकडांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. एकाच वेळी 4 कोविड रुग्णांचा मृतदेह जाळला जात आहे. सपना कोळी देवनपल्ली यांना विचारणा केली असता तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या ठिकाणी शववाहिनी करावाय त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. यापुढे अशा समस्या होणार नाही असंही सपना कोळी यांनी स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. स्थितीमध्ये 6 ठिकाणी गॅस शवदाहिनीपैकी 4 ठिकाणी कार्यान्वित आहे. लाल चौकी आणि प्रेम ऑटो मुरबाड रोड इथे तांत्रिक बिघाडामुळे काल दुपारीपासून बंद आहे आणि त्याचं काम करण्याचा आमचा वेग आणि आमचं एजन्सी लावलेलं आहे ते काम 1-2 दिवसात पूर्ण होऊन ह्या शवदाहिन्या पूर्वस्थितीत आणण्याचं आमचं नियोजन आहे. तत्पूर्वी गॅस शवदाहिन्यामध्ये काही बिघाड असेल तर त्यासाठी आपण लाकडावरती अंत्यसंस्कार करण्याची सोय तिथे केलेली आहे. आपले जे गॅस शवदाहिने आहेत, एक मृतदेह जाळल्यानंतर कमीत कमी 45 मिनिटाची रेस्टिंग पिरियड देणं आवश्यक आहे, पण सध्या मृतांची संख्या वाढत असल्यामुळे तो रेस्टिंग पिरियडही भेटत नाही आणि कोविडचे सस्पेक्ट कोविड पेशंट प्लस सस्पेक्ट कोविड पेशंटचे मृतदेह मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे प्लास्टिक गुंडाळून ते मृतदेह येत असल्यामुळे कन्व्हेअर बेल्ट आणि इलेक्ट्रिकल बेल्टमध्ये तांत्रिक बिघाड वारंवार होत आहे आणि त्याची दुरुस्ती आपण युद्ध पातळीवर लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन करणार आहे. नाही ना, स्मशानभूमी अवेलेबल नाही, कुठंच नाही. आम्ही डोंबिवलीहून इकडे आणलं बॉडीला. काय कारण आहे? स्मशानभूमीमध्ये जागाला जागाच नाही. कुठं? काय नाव तुझं? देवेंद्र. काय करतो तुम्ही? काय करत? ऍम्ब्युलन्स ड्रायव्हर. 1-2 दिवस झाले बंद आहे. त्याची चैन तुटलेली आहे आणि बोड्या आमच्याकडे रोजच्या करोना वाढीच्या साध्या 1-2 येतात. नाही तर करोना वाढीच्या जास्त बोड्या. कशा प्रकारे त्रास होतो आपल्याला की त्यांचे नातेवाईक काढायच्या 2-2 घंट्यामध्ये तर किती त्रास होणार? आणि 15 बोड्या काल आता 15 बोड्या लागल्या. मी आम्हाला पण जेवढी हे आहे ना, आम्ही काल दुपारी जेवलो पण नव्हतो. त्यांचे कुटुंब पण आपल्यावरती ओरडतात. येतात पबी ओरडते, बॉड्या घेत नाही, बॉड्या घेत नाही. आणि गरम गरम किती घेतला? काय म्हणजे त्यांच्या घरच्यांना काय सांगाल की कधी कधी फुल असतं त्यांना तुम्ही पाठवतो? त्यांना सांगतो. आता बघा, असले तर देणार त्यांना चान्स, नसले तर कुठून आणणार? गरम गरम कोण काढणार? बॉड्या तर ओवायला पाहिजे फुल. काय नाव तुमचं? गणेश पाटील.